पिंपरी चिंचवड महापालिकेतील सर्वसाधारण सभेमध्ये आज भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तू मयमय पाहायला मिळाली आहे. भटकी कुत्रे सोडण्यावरून आज सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगली झुंपली आहे. भटकी कुत्रे डुकरांवरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी भाजप सदस्य एकमेकांमध्ये जोरदार भिडल्याचं चित्र आज पिंपरी चिंचवड महासभेत पाहायला मिळाले. चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि भाजपच्या सीमा सावळे यांच्यावर जोरदार खडाजंगी झाली आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर राहुल जाधव यांच्या आसनासमोर धाव घेतली, त्यामुळे एकच गोंधळ उडालेला पाहायला मिळालाय. तणाव वाढतच चालल्याने अखेर महासभा 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. त्यानंतर सभा पुन्हा सुरू करून पुढील तारखेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. कुत्र्याची समस्या ही खूप जुनी आहे. एक दिवसामध्ये किंवा एक वर्षामध्ये कुत्र्याचा सुळसुळा झाला नाही. जर मागच्या काही दिवसामध्ये जर कुत्र्याची उपलब्धी जर किंवा कुत्र्याची संख्या जर वाढू दिली नसती तर मला असं वाटतं की एवढी कुत्र्याची संख्या ही झाली नसती. आणि आज ज्या पद्धतीनं माननीय विरोधी पक्षनेत्यांनी कुत्र्याच्या विषयामध्ये स्टंट केला तर मला असं वाटतं की त्यांनी स्टंटबाजीचं राजकारण करून लोकांच्या विकासाकडे जर लक्ष दिलं तर मला असं वाटतं की खूप चांगलं.